उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी 4 जणांची नावं चर्चेत होती. मात्र चर्चेत असलेल्या नावांना मागे टाकत तीरथ सिंह रावत यांचं नाव उत्तराखंडाचे नवे मुख्यमंत्री म्हणून समोर आलंय. आज झालेल्या भाजपच्या बैठकीत त्यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळं लवकरच तीरथ सिंह रावत हे मुख्यमंत्री पदाचा भार आपल्या खांद्यावर घेणार आहेत. उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून मोठा राजकीय तणाव निर्माण झाला होता. भाजप आमदारांनी रावत यांच्याबद्दल पक्षाकडे नाराजीचा सूर लावत तक्रारही केली होती. या तणावातच त्रिवेंद्र सिंह रावत यांना पक्षश्रेष्ठीकडून राजीनामा देण्याचे आदेशही देण्यात आले होते. दरम्यान भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला होता. त्यामुळे रावत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मुख्यमंत्री पदासाठी रावत यांच्या मंत्रिमंडळात असलेले धनसिंह रावत, लोकसभा खासदार अजय भट्ट, राज्यसभा खासदार अनिल बलुनी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नावं शर्यतीत होती. मात्र भाजपच्या देहरादून येथे झालेल्या बैठकीत ही 4ही नावं बाजूला ठेवून तीरथ सिंह रावत यांची निवड करण्यात आली आहे. तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडमधील गढवाल लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. तसंच त्यांनी उत्तराखंडात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. दरम्यान भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता उत्तराखंडातील राजकीय तणाव निवळणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.